महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली परिसरात काम करणारे कंत्राटी सफाई कामगारांना मागील 3 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने आज कल्याण डोंबिवलीतील सफाई कामगारांनी काम बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शेकडो सफाई कामगार सहभागी होते. कल्याण डोंबिवलीत महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सफाई कामगारांना मागील 3 महिन्यांपासून वेतन दिले नसल्याने कुटुंब निर्वाह कसा करायचा असा सवाल कामगारांसमोर पडला आहे. तसेच या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड हे देखील उपस्थित होते. येणाऱ्या काळात सफाई कामगारांनी काम बंद केले तर शहरात दुर्गंधी पसरेल. या दुर्गंधीमधून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. तसेच कामगारांचे वेतन दिले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन होईल असा इशारा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. गेल्या 3 महिन्यापासून सफाई कामगारांना पगार मिळालेला नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारण्याचा प्रयत्न केला तर कॉन्ट्रॅक्टर उडवाउडवीचे उत्तर देत होता. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असं महापालिकेत जाऊन आयुक्तांना विचारलं, त्यांना सांगितलं का बाबा पगार कधी होणार, तर ते शनिवारी रविवारी 15 दिवसांनी असं उत्तर देत होते. ते काय तुमची परिस्थिती सांगा. परिस्थिती बघा ना सर, आता पगार नसल्या कारणाने 2 महिन्यापासून पगार नाही आहे. घरातला सिलेंडर संपलेला आहे, विद्युत वाहिनी कट केलेले आहेत, मीटर काढून नेलेले आहे, परत राशन नाही घरामध्ये आणि घरामध्ये वरिष्ठ नागरिक आजारी असल्या कारणाने दवागोळ्यांसाठी पैसा राहिलेला नाही आहे. अक्षरशः कामगार हा, काही कामगार रिक्षावर जातो, रिक्षावर जाऊन जो उदरनिर्वाह भागवण्याचा प्रयत्न करतो तो 2 पैसे काहीतरी घेऊन येतो, त्याच्यातून त्याला दवागोळ्यासाठी तो पैसा निघतो, पण तो पण अपुरा पडतो. सकाळी सहा वाजल्यापासून कर्मचारी जो कामावर निघल तर दुपारी 2 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत डम्पिंग ग्राउंडला पण गर्दी असल्या कारणाने 4 वाजेपर्यंत तो मरमर मरतो. त्याच्यानंतर तिथून कधी जाणार दुसऱ्या ठिकाणी कामाला आणि किती कमवणार. काय सांगाल, कामगारांनी आंदोलन बंद केलेलं आहे, किती कामगार याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नेमकी त्यांची काय मागणी. आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस वादळ याचा सगळ्यांची तमानं राखता हे कामगार, सफाई कामगार नियमितपणे रोज सकाळी पहाटे उठून या कल्याण डोंबिवलीतल्या परिसरामधला कचरा उचलून या डम्पिंग ग्राउंडपर्यंत घेऊन येतात. आज गेले 3 महिने त्यांना पगार मिळत नाही, त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचं काम करायचं, ते सुद्धा एक माणूस आहेत, त्यांनासुद्धा एक माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे. आज त्यांच्या पगारामध्ये कोणत्या प्रकारची बढती नाही, त्यांच्या पगारामध्ये वेळेनुसार त्यांना पगार मिळत नाही, त्यामुळे हा आजचा जो आहे हा जो त्यांचा हा जन आक्रोश आहे. त्यांना जर त्यांचा पगार वेळेवर मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन होईल. मी या ठिकाणी जे नवनिर्वाचित आयुक्त या ठिकाणी विराजमान झालेत, मी त्यांना विनंती करतो की आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण भले कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये असू देत, पण यांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये ज्या असणाऱ्या कार्यरत असणाऱ्या लोकांना चाप लावायचं काम या प्रशासनाचं आहे, अधिकाऱ्यांचं आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जर कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधी वाढली, सफाई कामगार जर ठप्प बसले, घरामध्ये बसले आणि दुर्गंधी वाढली आणि त्या दुर्गंधीमधून जर आरोग्यावरती परिणाम झाला लोकांच्या, तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासन असणार आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर यांचा जर पगार यांचा बहाल केलं नाही, याला वेळेवर दिलं नाही, त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि याला फक्त आणि फक्त जबाबदार हे प्रशासन असेल, एवढंच सांगेन. सर नेमकं काय आज कामगारांनी आंदोलन केलेलं आहे, काम बंद केलेलं आहे, नेमकी काय मागणी कामगारांनी? कामगारांवरती आतापर्यंत अन्यायच होत आलेला आहे. अनेक संघटना, अनेक संकल्प योजना घेऊन आलेले कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहे, परंतु सफाई कामगार असा जो वर्ग आहे याला सातत्याने डावललं जातं आणि त्याच्यावरती खूप अन्याय केला जातो. हा जाणूनबुजून केला जातो की त्याच्यासाठी काही गोष्टी घडवल्या जातात, याचा पर्याय आपण शोधला पाहिजे. यापुढे कामगारांवरती कुठलाही अन्याय होणार नाही आहे आणि त्यांना योग्य मोबदला मिळून त्यांच्या कौटुंबिक जीवनाशी निगडीत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आणि त्यांचा हक्क देण्यासाठी आपल्या कल्याण शहरामध्ये
एक उमदा नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय महेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत. यांनी या ठिकाणी कामगारांना एक असा दिलासा दिलेला आहे की येण्या या सरकारमध्ये किंवा सरकारी योजनांमध्ये पाठपुरावा करून कामगारांचा न्याय हक्क आणि त्यांना मोबदला त्यांना मिळाला पाहिजे यासाठी धडाडीने कार्यरत राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. यापुढे कामगारांवरती कुठलाही अन्याय होणार नाही आणि आम्ही एक प्लॅन योजना केलेली आहे. कालच कार्याध्यक्ष अध्यक्षांनी मुलाखत करून चर्चा करून विषय घेतला. यापुढे जो काही आपल्याला 24,000 रुपये पगार देणार आहे हा 24,000 पगार हा महापालिकेने त्यांच्या खात्यात वर्ग करावा अशी एक संकल्पना मांडण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि लवकरच त्याच्यावरती तोडगा निघेल. आदरणीय सरकार जे आहे आता त्यावरसुद्धा एक आपण निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करू. आदरणीय महेशजी गायकवाड साहेब आणि भारत गायकवाड साहेब या ठिकाणी त्या नेतृत्व करतील आणि आपल्याला न्याय मिळेल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिलिए. एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का ए टू जेड समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही अवश्य मिलिए. श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा. पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं. पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबी वैली वेस्ट, मुंबई. फोन नंबर 9663296566.